त्याचा आढावा घेतला. आपल्या सोलापूर शहरामध्ये साधारणतः 102 पेशंट पॉझिटिव्ह आणि त्यातले 6 महिने 3 पेशंटला आत्ताच डिस्चार्ज झालेलं आहे. खरं तर सगळी प्रशासकीय टीम आपल्या शहरामध्ये काम करते. होम टू होम सर्वे जो करण्याचा तो काम सुरू आहे. साधारण 2 दिवसात ते काम संपेल. आणि आज आपण पाहतो की जे पॉझिटिव्ह पेशंट सापडत आहेत ते शक्यतो ज्यांच्या जुने जे कॉन्टॅक्ट त्याच्यामधले ट्रेसिंगमधलेच पेशंट सापडतात. त्यामुळं शासनाच्या वतीनं आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वतीनं योग्य ती खबरदारी ही घेतली जाते. आणि निश्चित प्रकारे भविष्यामध्ये हे पेशंट, आज जरी पेशंट आपल्याला दिसत असले की पेशंट हे दिवसेंदिवस आपल्याला वाढत आहेत, पॉझिटिव्ह निघत आहेत, परंतु ही पण गोष्ट खरी की आज जरी आपल्याला पेशंट जरी आज वाढत असले तर त्यामुळं आपल्याला त्यांचं ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये हे करून आपण त्याची टेस्टिंग घेतोय, त्याच्यावर उपचार सुरू करतोय. हेच जर आपण टेस्ट आणि जे वाढते ते टेस्टिंग आपण ज्यादा करू त्यामुळं हे वाढत आहेत. तेव्हा मला सोलापूरकरांना एकच विनंती करायची आहे, अजिबात घाबरू नका, स्वतःची काळजी घ्या, घराबाहेर पडू नका, तोंडावरती मास्क वापरा, स्वच्छता राखा. एवढं आव्हान मला आपल्या माध्यमातून आमच्या सगळ्या सोलापूर जिल्हा आणि शहरवासियांना करायचं. सोडले गेले त्यांना कुठले औषधं दिले गेले? औषधं डॉक्टर